नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बघूयात अध्ययन प्रक्रियेची ठळक वैशिष्ट्ये। बालमानसशास्त्राचा टॉपिक आहे हा। अध्ययन प्रक्रियेची ठळक वैशिष्ट्ये पुढीलप्रमाणे आहेत। अध्ययन हे सहेतुक असते, उद्दिष्टाशिवाय अध्ययन संभवत नाही। म्हणजे अध्ययन करताना त्याच्यासाठी एखादा काहीतरी हेतू असावा लागतो। अध्ययन हे नेमके कृतीद्वारा घडत असते, म्हणजे अध्ययन करताना कृती करावी लागते। अध्ययन ही आजन्म चालणारी प्रक्रिया आहे, म्हणजे आपण मरेपर्यंत ती अध्ययन चालूच असते। अध्ययन प्रक्रिया ही सातत्याने चालणारी प्रक्रिया आहे। प्रत्येक अनुभव काहीतरी नवीन काहीतरी शिकवणारा असतो, म्हणजे अनुभवातूनच आपण शिकत असतो। आणि सातत्याने चालणारी प्रक्रिया असल्यामुळे नवीन नवीन अनुभव आपल्याला येत असतात। अध्ययनातून टिकाऊ स्वरूपाचे अपेक्षित बदल होतात, म्हणजे अध्ययनातून किंवा शिकण्यातून जे बदल होतात ते टिकाऊ स्वरूपाचे असतात। प्रत्येक प्राणी जगण्यासाठी अध्ययन करीत असतो, म्हणजे आपल्याला जगायचं असतं म्हणून आपण काय करत असतो, नवीन नवीन गोष्टी शिकत असतो। सर्व प्राण्यांचे अध्ययन सारखे नसते, म्हणजे सगळ्यांचंच अध्ययन सारखं नसतं, डिफरंट असतं, वेगवेगळं असतं। अध्ययनात सरावाला खूप महत्त्व असते, सरावाने अध्ययन सुधारतं। म्हणजे प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट, तसं अध्ययनामध्ये काय करावा लागतो, आपल्याला सराव करावा लागतो, पुनरावृत्ती करावी लागते। दीर्घकाळ सराव केला नाही तर त्याचे विस्मरण होते, म्हणजे आपण प्रॅक्टिस केली नाही तर आपण ती गोष्ट काय करू शकतो, विसरू शकतो। अध्ययन ही हळूहळू घडणारी प्रक्रिया आहे, म्हणजे अध्ययन एकदम फास्ट होत नाही तर हळूहळू होत असतं। अध्ययनामुळे आकलन होते, म्हणजे अध्ययनामुळे आपल्याला एखादी गोष्ट सरावाने ती समजायला मदत होते। अध्ययनाने एके ठिकाणी प्राप्त झालेल्या ज्ञानाचा उपयोग दुसऱ्या प्रकारच्या अध्ययनात होऊ शकतो, म्हणजे एका ठिकाणी आपण ज्ञान प्राप्त केले तर त्या ज्ञानाचा आपल्याला दुसऱ्या ठिकाणी देखील काय होतो, ज्ञान प्राप्त करताना उपयोग होतो। म्हणजे हे एक्झाम्पल धनसंक्रमणात पण येऊ शकतं। अध्ययनामुळे नवीन गोष्टींची धारणा होते, म्हणजे नवीन गोष्टी आपल्याला काय होतात, समजतात। हे सर्व आहेत अध्ययन प्रक्रियेची ठळक वैशिष्ट्ये। तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा। धन्यवाद।